भूतकाळ आणि भविष्यकाळ. मानवी जीवनात वर्तमान काळाइतकेच भूतकाळ व भविष्यकाळ यांना महत्त्व आहे. घडून गेलेल्या घटनांवरच आज व उद्या अवलंबून असतो. म्हणजेच भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. मागील पाठ्यांशामध्ये आपण राजूचे उदाहरण पाहिले. राजू आज कौतुकास पात्र आहे. याची कारणे राजूने मागच्या वर्षी घेतलेली मेहनत होय. जर राजूप्रमाणेच तुम्ही आज अभ्यास व खेळ यासाठी मेहनत घ्यायची ठरवली तर निश्चितच तुम्हाला पुढील वर्षी यश मिळेल. तुम्ही सर्व शिक्षक व वडीलधाऱ्यांच्या कौतुकास पात्र व्हाल. इंग्रज सरकारच्या विरोधात भारतीयांनी अनेक लढे दिले. याचा परिणाम म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. म्हणजे देशात घडणाऱ्या घटना ह्या भूतकाळातील घटनांचाच परिणाम असतात. यासारख्याच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ह्या भूतकाळाशी निगडीत असतात. भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. फार फार पूर्वी मानवाने दगडावर दगड घासून आगीचा शोध लावला. नंतर आगीचा वापर करून अन्न शिजवण्याची कला अवगत केली. आजही अग्नीचा वापर करूनच अन्न शिजवले जाते. पण अग्नी निर्माण करणाऱ्या अनेक साधनांचा शोध लागला आहे. भूतकाळातील विविध शोधांच्या आधारानेच वेगवेगळे शोध लागले. ही प्रक्रिया अजूनही चालू आहे. आजच्या युगाला तंत्रज्ञानाचे युग म्हणतात. याची अनेक कारणे आपल्याला भूतकाळात लावलेल्या विविध क्षेत्रातील शोधात सापडतात.